पिंपळगाव येथे तरुणाचा चाकूने भुसकून खून, दिलीप हरिभोकोले असं मयत तरुणाचं नाव. जालना तालुक्यातील पिंपळगाव येथे किरकोळ कारणावरून एका 23 वर्षीय तरुणाचा चाकूने भुसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. यासंदर्भातील माहिती आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. जालना जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेत प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. जालना जिल्हा हा गुन्हेगारीचा अड्डाच बनल्याचं दिसून येत आहे. जालना जिल्ह्यात काही दिवसापूर्वीच झालेल्या खुनाची घटना ताजी असतानाच आज सायंकाळी पुन्हा एका तरुणाचा खून झाल्याचं समोर आलंय. जालना शहरापासून जवळच असलेल्या पिंपळगाव शिवारात मित्रामित्रांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचं रूपांतर चक्क मारामारीत झालं. यामध्ये संशयित आरोपीने गुटखापुडी मागण्याच्या कारणावरून दिलीप हरिभाऊ कोले याच्या छातीत चाकूने भोसकलं आणि घटनास्थळावरून त्याच्या 3 ते 4 साथीदारासह फरार झाला. जखमी युवक दिलीप कोले यास ग्रामस्थांनी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मयत तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी चंदनझिरा पोलीस ठाण्याची 2 पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.